तर नमस्कार मंडळी, उद्या 1 जून 2024 म्हणजेच आपल्या एसटीचा वर्धापन दिन, म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत हॅपी बड्डे. आणि आपला ग्रुप MSRTC फ्रेंड्स क्लब सांगली डिव्हिजन, आणि हे आहेत माझे मित्र आणि तसेच बेस्ट यूट्यूबर उत्कर्ष पद्दार, ज्यांचं यूट्यूबचं चॅनल आहे यात्री उत्कर्ष म्हणून. आणि विशेष म्हणजे असं की आपण आज गाडी सजवत आहे MH20BL 3671 जी विटा डेपोचे सांगली विभागातून. सध्या आपण बॅक जे तिच्या पाठीमागं काचेवर वर्क करत आहोत, तर पाहू शकताय सध्या रात्रीचे 10:30 वाजले आहेत आणि आत्ता आमचं एक अर्धा तास झालं काम चालू झालेलं आहे. आणि आपले सहकारी मित्र प्रत्येकजण आपले रोल अदा करत आहेत. हा पूर्ण डेबिटा डेपो आहे आणि आपण आपलं काम कंटिन्यू पुढे करणार आहोत. तर हा संपूर्ण विटा डेपो आहे. इकडे प्रायव्हेट खाजगी बस BS6 सध्या सांगली मारून आलेली आहे आणि पुढे जे उभारले ते आपल्या लाल पऱ्या. शातली पण जे रिफ्लेक्टरवाली दिसत आहे ते आपण मागच्या वेळी दिवाळीच्या टायमिंगला 96-97 ही गाडी केली होती. मस्तपैकी असा डेपोतून रात्रीचा व्ह्यू. तुम्ही देखील कधी रात्रीच्या टायमिंगला डेपोमध्ये असा क्षणाचा आनंद घेतला असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हे बघा गाडी कशा ज्या गाड्यांचं काम झालं आहे ते शक्यतो अशा पुढच्या साईडला लावल्या जातात. तर मित्रांनो, विटा डेपोमध्ये ज्या प्रायव्हेट बसेस आल्या आहेत त्यांना इथं सध्या लावले जातात, ज्या डेपोच्या बॅक साईडला आहेत. आणि ते जे पुढं दिसतंय ते प्रायव्हेटवाल्यानं दिलेलं आहे त्यांचं गाड्यांचा मेंटेनन्स वगैरे करण्यासाठी, त्यांचं सेपरेट असं ऑफिस तिथं दिलेलं आहे. हे आपलं सर्व्हिसिंग सेंटर. आणि हे जे आहे हे आपलं MSRTC स्वतःच्या गाड्या ज्या की इथं पार्क केलेल्या आहेत. ही लांजा डेपोची गाडी 2432 आपलं विटा डेपो 4407. हे अर्नाळा डेपोची गाडी 1854 42:17. दहिवडीवाले 11:44 हे विटा डेपो आहे आपला. बाकीचं इथं वर्किंग हे सर्व्हिसिंग सेंटरचं आहे. आणि हे ठाणे मुरबाड, आता आपण पहिल्यांदाच बघतो आहे ही गाडी. हे पाहू शकताय इथं मुक्कामाच्या गाड्या, तसंच जे सकाळी लवकर जाणार असेल डेपोतून बाहेर त्या गाड्या इथं लावलेल्या आहेत. मागच्या वेळी जेव्हा आम्ही 1 जून वर्धापन दिनाला गाडी सजवली ती होती आपली लाडकी 94-07. सध्या तिचं रिपासिंग केलेलं आहे आणि हे ह्यांचं ट्रायल चालू आहे. सध्या गाडी जर रिपासिंग केलेलं आहे, हिला आपण जगदंबा नाव असं दिलं होतं आणि गाडी रंगवलेली होती. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ह्या अशा बसेस उभारल्या आहेत ज्या सध्या विश्रांती घेत आहेत. आणि प्रायव्हेटवाले 27:03 जे की स्वारगेट डेटा करून आलेले. ह्या जो पुढचा सेक्टर दिसतो तिथं गाड्या डिझेल भरल्या जातात. मित्रांनो, आपण पाहू शकताय सध्या मागची बाजू आपण सजवून तयार आहे. रेडियम एक नंबर असं चमकत आहे. आणि आपण एक अभंगातील 2 वाक्य इथे गाडीवर टाकलेले आहेत. जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती चालविसी हात धरून या. संत तुकाराम महाराजांचं ते बोल आहेत. आणि हे आपल्या ग्रुपचं नाव MSRTC फ्रेंड्स क्लब सांगली विभाग. तर अजून भरपूर काम गाडीचं बाकी आहे, आपण ते हळूहळू एका एका टप्प्याने पूर्ण करणार आहोत. सकाळ तोडण्याचं काम चालू आहे. या काकाने आपल्याला वेल्डिंग मारण्यासाठी सकाळ तोडत आहेत.
लग्न सध्या चालू आहे. मग आपण सुद्ध असं नाव आणि आपल्या सरकारी सध्या आरंभ करत आहेत. हे गाडी सकाळी नांदेड विटा करून आले. आता सध्या विटाचं प्रायव्हेटकडून नांदेड विटा आहे, पण उन्हाळे जादा असल्यामुळं स्वतःकडे एक जादाचं चालू केलेलं आहे नांदेड. मित्रांनो, आणखीन एक सांगायची गोष्ट अशी की आपण 3671 MH20BL 3671 आणि MH14BT 3718 या दोन गाड्या करायला घेतलेल्या, पण काही कारणास्तव 3718 हे मुक्कामला गेलेलं आहे. सध्या तरी आपण 3671 करतो आहे. आता ही गाडी झाल्यावर तुम्हाला आम्ही दाखवेलच, आणखीन पुढं आपण कंटिन्यू करू. हे असे आता ही नांदेडवरून आल्यामुळे नांदेड विटा बोर्ड आहे, पण हे आपले जादा शेड्यूल आहे. आणि हा आमचा छोटा मेंबर विराज, आमच्यासाठी खास इतक्या रात्री जागा राहिलेला आहे. आमचे मित्र सध्या पेंटिंग करत आहेत. आणि हे आपण छान असं श्रेवण सिद्ध प्रसन्न असं या बसला नाव दिलेलं आहे. रेवणसिद्ध याबद्दल जास्त माहिती सांगावी लागेल असं मला काही वाटत नाही. सगळ्यांना रेवणसिद्ध माहीत आहेत, जे की विटापासून 10 किलोमीटर अंतरावर रेवणसिद्ध येते. या म्हणजे रेणावे गावात रेवणसिद्ध या देवताचे मोठे मंदिर आहे, जिथे दर अमावस्येला आणि तसेच भाविकांची भरपूर अशी गर्दी राहते. हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे, श्री रेवणसिद्ध देवस्थान रेणावी. तर हे आपले ग्रुपचे छोटे मेंबर गाडीचे चाकाला कलर मारत आहेत. विराज इकडे बघ, स्माइल. थँक्यू. तर आपली गाडी सजवून तयार आहे. आता रात्री खूप उशीर झालाय, तर पाहू शकताय कलर वगैरे. परत रेडियम श्री रेवणसिद्ध प्रसन्न आणि खाली साकळ्या असं आपलं गाडी स्वरूप आहे. तसंच मागं पण बघूया आपण. साईड ने पण असं कलर वगैरे मारलेलं आहे आपण. आणि हे बॅक साईड आपली टोटल असं केलेलं आहे. आणि आपली गाडी सजून रेडी आहे. उद्या वर्धापन दिनाला हिचा आपण पूजा करून मार्गस्थ करणार आहे. सध्या ही विश्रांती घेईल, म्हणजेच झोप घेईल. तर नमस्कार मित्रांनो, आज 1 जून आहे आणि आपण काल रात्री 3671 गाडी केलेली, पण सकाळी जादा नांदेड असल्यामुळे ती सकाळी 7 गाडी गेली आहे. आणि हे आपले सहकारी शुभम पाटील आहेत. आता आज आपण 94.07 करणार आहे. 3718 प्रस्ताव मांडलेला, पण ती गाडी लेस बिझी असल्यामुळे आपल्याला ती काही मिळालेली नाही. म्हणून आता आपण 94.07 करणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी आपण अगोदर पण केली होती, पण आता जस्ट रिपासिंग होऊन आलेली आहे ही गाडी. ह्या आपल्याला लावलेले सकाळी अजून तसेच आहेत, रिपासिंग होऊन आलेले आणि हिचं काम असल्यामुळे ही गाडी सध्या इथं अवेलेबल आहे. आणि आजच काम होईल माझ्यामध्ये, उद्या परवा वगैरे गाडी लॉंग रूटला जाईल. मग आज आपण थोडंफार हिच्यावर काम करणार आहे. तर काल रात्री अंधार असल्यामुळे आपल्याला डेपो पूर्णपणे व्यवस्थित असं बघता आलं नाही. आज दुपारी आम्ही इथं आलेलो आहे आणि हा डेपोचा संपूर्ण एरिया. हे मागं वर्कशॉप आहेत, असे टोटल 11 रॅम्प आहेत. इथं गाडीची वेगवेगळी कामं केली जातात. आणि इकडं जे मागं दिसतं आहे ते आगर प्रमुखांचं ऑफिस आहे. इकडे डिझेल वगैरे आहे आणि तिकडून मेन गेट वगैरे आहे. सगळा विषय. तर मित्रांनो, आता सध्या आपल्या गाडीला रेडियम वगैरे लावून झालेला आहे.
ग्रुपचं नाव आहे, 11 बियन 4 मध्ये 07.